हा तू झाला भुंग्याचा दोस्त एकदा भुंग्यांचा एक थवा मध पिण्यासाठी कमळाची खूप फुले असलेल्या तलावाजवळ आला कुठे आला तलावाजवळ काय होती तिथे कमळाची फुले त्यांच्यापैकी एक भुंगा खूप अघाशी होता हावरड अधाशी म्हणजे त्याला खूप इच्छा असायची मद मध घ्यायची कसला कमळातला त्याच्या बरोबरचे सगळे भुंगे कमळाच्या फुलांमधील मध पिऊन परत गेले पण अधाशी भुंगा मात्र मध पिण्यात दंग होता म्हणजे त्याला अजून अजून हवं होतं त्याला काय म्हणतात अधाशी रात्र झाली कमळाच्या पाकळ्या बंद व्हायला लागल्या बघा मुलांनो रात्री कमळाच्या पाकळ्या बंद होतात बरं का कारण ते पण झोपतात रात्र झाल्याने भुंग्याला कळलेच नाही तो खूप मत प्यायल्यावर तिथेच धाराडूर झोपून गेला बघा कसा करतोय क्रू क्रू क्रूर म्हणजे तो गोरतोय त्याला जाग आली तेव्हा बघा काय ओढते अरे काय वाटलं असेल त्याला आता मी फसलो कमळाच्या आत सगळीकडेच अंधार होता त्याला वाईट वाटलं अन रडू लाल तो मनात म्हणाला सकाळी सूर्य उगवेल तेव्हा कमळ पुन्हा उमलेल पण तोपर्यंत मला कमळातच बंद राहावं लागणार बघा आता कोण आलं पण तेवढ्यात हे सगळे हत्ती आलेले दिसत आहे हत्तींचा एक कळप तिथे आला ते हत्ती त्या तलावातील पाण्यात डुंबायला खेळायला लागले खेळता खेळता एका हत्तीने कमळाचे एक फूल तोडले त्या तलावातील पाण्यात डुंबायला खेळायला लागल्यानंतर काय केलं एका हत्तीने बघा कमळाचं फुल तोडलं आणि तलावाच्या बाहेर फेकून दिलं अरे अरे आता कमळ उमलेल का नाही कारण कमळात जीवच नाही राहिला बिचारा भुंगा नेमका त्याच फुलात अडकलेला होता आता हे फुल उमळणारच ना नाही असे म्हणून तो रडायला लागला बघा कसा रडतोय खेळून रांगोळी करून हत्तीचा कळप परत गेला खेळून अंघोळी करून काय झालं मग हा सगळा हत्तीचा कळप परत गेला पण तिथेच थांबला एक छोटू हत्ती कोण थांबला हा छोटासा हत्ती थांबला तलावाजवळच्या गवतातून त्याला रडण्याचा आवाज आला बघा आवा बरं त्या हत्तीला रडण्याचा आवाज आला गवतात पडलेलं कमळाचं बंद फुल त्याला दिसलं रडण्याचा आवाज त्यातूनच येत होता कुठून येत होता त्या फुलातून छोटू हत्तीने आपल्या सोंडेने अलगद फुलाच्या पाकळ्या विलग केल्या काय केल्या त्या पाकळ्या थोड्या थोड्या बाजूला केल्या फुल उघडताच भुंग्याने पटकन बाहेर उडी मारली बघा दिसते ना हॅलो छोटू भुंग्या हत्ती म्हणाला हॅलो छोटू हत्ती एकमेकांना भेटून दोघांना खूप छान वाटले दोघेही एकमेकांचे आता पक्के दोस्त झाले त्यांची घट्ट मैत्री झाली पक्के म्हणजेच घट्ट होते आणि घट्ट म्हणजेही पक्के होते आवडली ना मित्रांनो गोष्ट म्हणजेच आता तुम्हाला लक्षात आलं काय करायचं आपण प्रत्येकाच्या संकटाला धावून जायचं हो की नाही चला भेटूया पुढच्या गोष्टी